सरकारने 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला असला तरी या दुष्काळ जाहीर करण्यात सत्ताधाऱ्यांनी दुजाभाव केल्याचा आरोप केला जातो आहे। 40 तालुक्यांपैकी जवळपास 35 तालुके सत्ताधाऱ्यांचे असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते बडेट्टीवारांनी केला आहे। तर यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने निम्न महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत आहे आणि तरी देखील सरकारने फक्त 40 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केल्याचा आरोप होतोय आणि त्यातले बहुतांश तालुके सत्ताधारी आमदारांचे आहेत आणि त्यामुळे दुष्काळ फक्त सत्ताधाऱ्यांच्या अंगणातच पडलाय का असा सवाल उपस्थित केला जातोय। तर दुष्काळी परिस्थिती असतानाही काही तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आलेला नाही आणि त्यामुळे सुहास कांदे हे देखील नाराज आहेत। मकरंद पाटील यांच्या वाई विजयकुमार गावित यांच्या तालुक्यात देखील मंगेश चव्हाण यांच्या 40 गाव तर संजय गायकवाड यांच्या बुलढाणा तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे। संजय शिरसाट यांच्या छत्रपती संभाजीनगर मध्ये सुरेश खाडे यांच्या मिरज तर अजित पवार यांच्या बारामतीत दुष्काळ जाहीर केला आहे। छगन भुजबळ यांचा येवला तालुका अतुल सावे यांचा छत्रपती संभाजीनगर सुरेश खाडे यांचा मिरज अजित पवार यांचा बारामती तालुका तर याच संदर्भात विजय वडेट्टीवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। मी सरकारला विनंती केली होती की तुम्ही कर्नाटकाच्या धर्तीवर या राज्यामध्ये दुष्काळ घोषित करा, परंतु केवळ आपले आमदार सिलेक्टेड आमदार आणि त्यांना त्याच मतदार त्याच तालुक्यांना दुष्काळग्रस्त करून सरकार इथे पण राजकारण करायला निघालं आहे। अरे राजकारण शेतकऱ्यासाठी करता काय? तुमचे तुम्ही जे खोके आमदार आहेत त्यास किंवा तुमच्या मर्जीतल्या आमदारांची मर्जी राखण्यासाठी शेतकऱ्यांचा बळी घ्यायचं ठरवलं काय? लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।